कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. कसा आहे स्वभाव? छान आहे. कोणाबद्दल? हजबंड बोलल्या. छान आहे. कोणाचं? हजबंडचं. चांगलं आहे, सांगून टाकलं की विषय. नमस्कार. नमस्कार. तुमचं माहेर? एरोडा. आणि सासर? कासरवाडी. किती वर्ष झाली? 13. 13 वर्ष. तुमचं पण 13. सगळे एकदम केले की काय? पहिली सुरुवात दीपाची झाली. म्हणजे पहिलं स्थळ आलेलं. स्पीड जास्त होता. तुमच्या घरी कोण कोण? सासरी, मी, मिस्टर, मुलगा. आणि राहता कुठे? कासरवाडी. कासरवाडीमध्ये. मिस्टर काय करतात? ऑइल कंपनीमध्ये काम आले. आणि आपण काय करता? मी हाऊस वाईफ आहे आणि बेकरीचे प्रोडक्ट्स विकते घरात. अरे वा, होम बेकर. नमस्कार. नमस्कार. बोला. माझं माहेरचं नाव प्रणिता प्रकाश मानकर आणि सासरचं नाव सौ प्रणिता रोहन माथंकर. माहेर माझं पुण्याचं आणि सासर नागपूर. अरे, माझा नागपूरहून आला? नाही, राहायला मी इथेच आहे पण मूळ नागपूर आहे. आणि इथे त्यांना घेऊन आला? ते इथेच होते 15 वर्ष. माझ्या लग्नाआधी ते इथेच होते आणि तशी आमची भेट झाली आणि नंतर लग्न झालं. कशी झाली? लव्ह मॅरेज आहे तिचं. पण भेटले कुठे? मी एका MBA कॉलेजमध्ये जॉबला होते, HR आणि ॲडमिनमध्ये, आणि तिथे ते शिकायला होते. म्हणजे काही वर्ष जॉब करून नंतर त्यांनी MBA ॲडमिशन घेतलं होतं आणि सगळे त्याच्याबाबत खूप बोलायचे की खूप हुशार आहे. असं बोलायचे प्रत्यक्षात? नाही, आहे तो हुशार. पण म्हणून मग मला भेटावं असं वाटलं त्याला. अच्छा. त्यातून आमची मैत्री झाली आणि पुढे आम्ही 5 वर्षांनी लग्न केलं. पण मग आता किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष झाली. मग प्रपोज कोणी कोणाला केलं? त्यानेच प्रपोज केलं होतं मला. काय सांगता? आणि मी बरेच वर्षांनी हो म्हटले होते कारण नागपूर वगैरे फार लांब होत माझ्यासाठी. हुशारी तुमची आहे जास्त. सगळ्या हसतात बघा. कशा मैत्री? बरं, अशा सगळं माहिती आहे म्हणून ते हसतात. सगळं माहिती आहे. प्रणिता आमची हुशार आहे कारण ती आमच्या शाळेत वर्गाची पूर्ण मॉनिटर होती. शाळेत असताना सुद्धा आता जशा शांत बसलाय तशाच होता तुम्ही? नाही नाही. आता बघताय ना, वर्गात एक असा आज्ञाधारक विद्यार्थी असतो तसाच बसले. विचारलेल्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर द्या. एवढं तिचे बाबा शिक्षक होते आणि आमचा खूप गोंधळ वगैरे चालायचा शाळेमध्ये, खूप दंगा असायचा आणि शिक्षकांनी सांगितलं होतं की तुम्ही काय पुढचे फॉर्म भरू नका कारण तुम्ही सगळं फेल होणार. तिचे बाबा इतके म्हणजे आमच्याशी बोलली नाही तरी पण आम्हाला म्हणजे म्हणायचे की नाही तुझी शाळा चेंज करणार. तो ती शांत बसायची की हा बाबा आले आहेत घ्यायला. सगळ्या गप्पा मारत आहेत, सर्वांचं ऐकतीये. तुम्ही नाही बोलत आहात घरी पण अशाच असतात तुम्ही? नाही नाही, मी खूप बोलती. मग मिस्टरांनी सांगितलंय का तिकडे कमी? नाही. मग कसं काय म्हणजे काहीतरी सल्ले असल्याशिवाय इतका बदल होणार नाही तुम्हाला वाटत नाही? 5 जणींना आज एकदम खूप शांत. काय आज ती शांत आहे. समजा तुम्हाला आता पेन दिलं एक तर काय करा? पेन दिलं तर शाईचं पेन दिलं, जॉली वगैरे इंक शिंपडेन. कारण स्कूलमध्ये आम्ही 7वीनंतर इंक पेन वापरायला सुरुवात केली होती आणि इंकची बुदली पण आम्ही सोबतच घेऊन जायचो. आणि आता कोणाशी थोडासा वाद झालाय तर त्यासाठी काय करायचं? बुदली ओपन करायची, इंक भरायची आणि जबरदस्ती इंक झटकायची. हे तुम्ही केलंय? हो, मागून मागून. कारण शर्ट व्हाईट व्हाईट आणि ब्ल्यू कलर. तुम्ही हे सगळे प्रकार केलेले आहेत? हो केले आहेत. नाही हो नाही वाटत नाही चेहरे केले आहेत. आणि घरी जाऊन खूप मार पण खाल्लाय त्या गोष्टीसाठी कारण व्हाईट शर्ट कधी धुतलेच नाही जायचे आणि पूर्णपणे जायचे कधीच कधी. आणि समटाईम्स जर बॉल पेन असेल आणि त्यातली इंक थोडी जास्त सुटणारी असेल तर जबरदस्ती तो पेन असा जवळ घेऊन जायचो युनिफॉर्मच्या आणि एक आणि तर मुळामध्ये तीच सगळ्यांना सांगायची. सपोज आता प्रार्थना असेल, प्रार्थनेच्या वेळेस कंटाळा येतो सगळ्यांना नाही का, तर ही सांगायची आज तू चक्कर येऊन पडा म्हणजे आपली प्रार्थना बंद. दोघी जणी तिच्या मोडावर वरती जायचं वर्गामध्ये. काय शांत होते बऱ्याच म्हणजे शांत आहेत त्या बऱ्या. शाळेत असताना आवडता विषय कुठला होता तो? माझा इंग्लिश होता. तुमचा इंग्लिश? तुमचा बीजगणित, चित्रकला. काय कठीण विषय? भूगोल. भूगोल माझा पीटीचा क्लास सर. मला मॅथ्स आवडायचं. पण तुम्हाला संस्कृत होतं की नाही? संस्कृत
मॅडम इतक्या शिस्तबद्ध, त्यांच्या तासाला अगदी म्हणजे आपला पेनाची इंक संपली असेल आणि पेन जरी मागितला तरी त्यांना राग यायचा की तू माझा तास चालू असताना तू बोललीस कशी, तुमचं काय पेन आहे पेन्सिल आहे ते घरूनच घेऊन यायचं, घरीच चेक करायचं, इथे आल्यानंतर काही चेक नाही करायचं. आणि ठराविक एक ग्रुप होता, त्याच मुलीने मी संस्कृतच्या तासाला बाहेर उभ्या दिसायच्या वर्गाच्या. कोण तुम्ही? दीपा, मी आणि दीपांजली. हो तुम्ही तिघी. आणि असं व्हायचं कळत ना कळत, म्हणजे दुसराही कुणी बोललं ना त्यांना वाटायचं आम्हीच खोड केली आहे, आणि त्या वर्गा बाहेर थांबून शिक्षा द्यायच्या. त्यांचा तास संपला, शिक्षा काय असायची? उभा राहायचंय. खूप मजा वाटायची ते पण काही बाहेर उभं राहायला. पण संस्कृतच्या तासातलं कुठली काय लक्षात आहे? ते मालाचं एक हे पाठ करून, माला माला आहे माला याम असं ते पाठ करून घ्यायच्या त्या मॅडम, ते सगळं डोक्यावर. तुमच्या लक्षात काय? मला पद पदम पदम. अच्छा, तुम्हाला काही खिडकी दरवाजा बाहेर दरवाजा बाहेर. आम्हाला ऍक्च्युली शाळेमध्ये 10वी 4 म्हणून पिक्चर होता आणि फर्स्ट टाइम आम्ही जाणार होतो सगळेजण 10वी 4 पिक्चर बघायला. सगळ्यांनी आवडीने तयारी केली शाळेमध्ये की आपण मधल्या सुट्टीमध्ये की आपण जायचंय 10वी 4 पिक्चर बघायला. पण घरी जेव्हा गेलो आणि सांगितलं की सगळ्यांनी नाहीचं पडा लावला. दुसऱ्या दिवशी परत भेटलो आणि सगळ्यांनी सांगितलं की हो आमच्या घरी पण परमिशन नाहीये घरी. मग आम्ही गपचूप सगळेजण 10वी 4 पिक्चर बघायला गेलो कारण तो फ्री होता. हो फ्री होता तो, पण थिएटर खूप लांब होत, प्रभात टॉकीज पुण्याचं खूप लांब होतं. मी गेलो 5 रुपये तिकीट पडवून आणि छान फ्री मधला पिक्चर बघितला. मैत्रीच्या गप्पा जेवढ्या आपण करू तेवढ्या कमी आहे. मिस्टर तुम्हाला साधारणतः जर सल्ला द्यायचा असेल की तुमच्या स्वभावात तू हा बदल कर ग बाई, तर तो कुठला सांगतात तुम्हाला? काय सांगतात? थोडं कमी बोलत जा, असं सांग. हो कमी रिॲक्ट करत जा. अच्छा, असं तुम्हाला सल्ले देतात? तुम्हाला घरात थोडा वेळ देत जा, घरातल्या लोकांबरोबर थोडासा कमीच वेळ देते मी, हे मलाही कळतं. तुमच्याकडे काय सल्ला असतो? मुलांना कमी मार मार. तुम्ही मारता? खूप मस्ती करता. माझे हजबंड म्हणजे चिडचिड थोडी कमी करत जा. चिडचिड थोडी कमी कर, पेशन्स जरा वाढव, कारण हल्ली आता जॉबमुळे आणि घरच्या कामांमुळे सगळं करायला जमत नाही आणि ते जमलं नाही की मग चिडचिड होते आणि मी चिडचिड करते ती त्याच्यावर. त्याच्यामुळे यांचे साधारण स्वभाव कसे आहेत लक्षात आले ना तुमच्या प्रेक्षकांच्या? वेगळं विचारायला नको हो की नाही? आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? मी आई बाबांची क्षमा मागेन. का? म्हणजे बालपणी मी त्यांना खूप त्रास दिलाय आणि आता रिअलाइज होतं की जो त्रास मी त्यांना दिलाय तो नको द्यायला हवा होता. ते काही आपल्याला शिकवायचे किंवा समजवायचे किंवा हे करू नको ते करू नको म्हणायचे, ते आमच्या भल्यासाठीच असायचं हे मला आत्ता समजतं. मी तर माझ्या मुलांची मागेल कारण मी त्यांना जास्त वेळ नाही देऊ शकत जो वेळ ते ॲक्च्युली डिझर्व करतात. पण हो म्हणजे खरंच सॉरी फॉर दॅट. मी तर मैत्रिणींची मागेल कारण की त्यांना टाईम द्यायला मला वेळ नाही भेटत कारण पुणे मुंबई करतात. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.